लाईव्ह डायरी बाय अक्षतामध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज नवरात्रीची सातवी माळ आहे, म्हणजे सप्तमी आहे. तर सप्तमीच्या दिवशी मी पूजा कशी केलेली आहे हे मी तुम्हाला दाखवते. घट देखील खूप सुंदर उगवलेला आहे, तुम्हाला तोही दाखवते. आणि आजची दिवसभराची ॲक्टिव्हिटी खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्ही हा व्हिडिओ खरंच खूप एन्जॉय कराल, कारण आज दिवसभर वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी असणार आहेत. तर त्या काय आहेत हे पाहण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहावा लागेल. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा. सप्तमीच्या दिवशी तुम्ही इथे घट पाहू शकता, किती छान असा भरभरून उगवलेला आहे. असा भरभरून उगवलेला घट घरामध्ये कधीही चांगला मानला जातो. तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त घट उगवलेला आहे. या काकूंना आम्ही दरवर्षी घरी बोलावतो, कारण मस्त असं आम्ही जागर घालतो, देवीची आरती करतो, परडी भरतो, परत त्यांची ओटी भरतो, देवीची ओटी भरतो. तर अशा पद्धतीने आम्ही हा नवरात्रीमध्ये एका दिवशी कार्यक्रम ठेवतोच ठेवतो. आणि जागर घातल्यानंतर, आरती केल्यानंतर घरामध्ये खूप प्रसन्न वाटतं. सगळ्यात अगोदर आता आम्ही देवीला जागर घालणार आहोत, तर ते सुद्धा पहा. आणि जागर घातल्यानंतर देवीची आरती करणार आहोत आणि त्यानंतर परडी भरणार आहोत, परत ओटी भरणार आहोत, देवीची ओटी भरणार आहोत, त्यांची ओटी भरणार आहोत. तर हे कुठेही स्किप न करता पाहत राहा. जागर घातल्यानंतर, आरती करून झाल्यानंतर त्यांनी ही जी मशाल आहे ती तेलामध्ये बुडवली आणि त्यावर कापूर ठेवून ही मशाल पेटवली आणि त्यांनी देवीची आरती केली, आरती दाखवली. परत पूर्ण घरामध्ये त्यांनी आरती ही फिरवली, आम्हीसुद्धा आरती घेतली आणि खरंच खूप प्रसन्न वाटले. तर नवरात्रीमध्ये हा एक दिवस तुम्ही ह्या गोष्टी करा, कारण खूप घरामध्ये प्रसन्नता येते आणि पॉझिटिव्ह वाईब्स येतात.
त्यांची ओटी भरणार आहोत, पण त्या अगोदर देवीची ओटी भरायची आहे आणि परडी भरायची आहे. परडी भरण्यासाठी आम्ही इथे पीठ, मीठ आणि तेलाने परडी भरणार आहोत आणि त्यानंतर देवीची ओटी भरणार आहोत आणि नंतर त्यांची ओटी भरणार आहोत. तर हे सगळी देवीची ओटी भरणं किंवा ज्या भक्त येतात, परडी घेऊन भक्त येतात, त्यांची ओटी भरणं हे खूप चांगलं मानलं जातं आणि नवरात्रीमध्ये हे नक्की करावं. आम्ही आता चाललेलो आहोत मार्केटमध्ये आणि नंतर परत कुठे जाणार आहोत ते सुद्धा दाखवते. मार्केटमधून आम्ही नारळ घेतला आणि माझ्या बहिणीच्या सोसायटीमध्ये देवी बसते तर त्या देवीला आम्ही दरवर्षी ओटी भरतो. तर हे पहा, ही आहे माझ्या बहिणीच्या सोसायटीमध्ये बसलेली देवी. किती सुंदर दिसत आहे ना. आणि त्या दिवशी ऑरेंज कलर होता तर ऑरेंज कलरची साडी नेसवली होती देवीला, तर देवी ही खूप सुंदर दिसत होती. आणि आम्ही आता देवीची ओटी भरणार आहोत. हे पहा, एका साईडला घट बसवलेला आहे, छान उगवलेला आहे. तर देवीची ओटी आम्ही भरून घेतो. पूजा झाली आता, मस्त वाटलं. नवरात्रीला देवीला साडी चढवली दरवर्षीप्रमाणे, हां ओटी भरली देवीची. दरवर्षी आम्ही हेच करतो, इथल्या देवीला नेहमी ओटी भरतो. बहिणीच्या सोसायटीमधल्या देवीची ओटी भरून झाल्यानंतर घरी गेलेलो तर आई आणि ताई आली होती, कारण एक खास कार्यक्रमासाठी त्या आल्या होत्या. तर 4:30 आम्ही एका ठिकाणी गेलो. तर ते कुठे गेलोत हे तुम्हाला सांगते. हे आहे मुकाम्बिका मंदिर, हे स्टेशनच्या जवळ आहे. आणि या मुकाम्बिका मंदिराच्या बाहेर छान छान स्टॉल लागले होते आणि आम्ही इथे आलेलो आहोत कारण आमची जी समूह आहे, म्हणजे माझ्या बहिणीची मुलगी आहे, तिचा छान असा कार्यक्रम होता आणि तो कार्यक्रम मुकाम्बिका देवालयमध्ये होता. हे मुकाम्बिकाचं मंदिर मी देखील फर्स्ट टाईमच पाहिले होते आणि ही एवढी गर्दी तुम्ही पाहताय ना, तर ती मुकाम्बिका देवीच्या दर्शनासाठी होती. आणि प्लस इथे नवरात्री महोत्सव होता, तर त्या महोत्सवमध्ये वेगवेगळ्या लोकांनी पार्टिसिपेट केले होते, तर तिथे ते आले होते. आणि नशिबाने आम्हाला या मुकाम्बिका देवीची ओटीसुद्धा भरायला भेटली. तर मी हे फर्स्ट टाईम मंदिर पाहिले, एवढे सुरेख मंदिर आहे आतून की बस सांगायलाच नको. तर हे पहा, काही कार्यक्रम तुम्हाला दाखवते. सगळ्या परफॉर्मन्सनंतर आमच्या समूहचा परफॉर्मन्स चालू झालेला आहे आणि मध्ये बसली आहे ती आमची समूह आहे, जी तबला वाजवती आहे. खूप सुंदर तबला वाजवते ती. तर तिचा देखील या नवरात्री महोत्सवमध्ये छान परफॉर्मन्स होता. तर हा परफॉर्मन्स तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. दादा तेरे कितक 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 दादा तेरे क
सगळे परफॉर्मन्स आउटस्टँडिंग होते, आम्ही खूप एन्जॉय केले. आणि नंतर आम्ही घरी 7-7:30 वाजता गेलोत. आणि घरी गेल्यानंतर फराळ केला, फराळ खाल्ला. आणि आमच्या घराच्या बाजूलाच एक मोठं ग्राउंड आहे, तिथे गरब्याचे ऑर्केस्ट्रा होते आणि 9 दिवस हे ऑर्केस्ट्रा होते. आणि याच ग्राउंडमध्ये साईडला छोटे छोटे स्टॉल लागले होते, ज्वेलरीचे स्टॉल होते, परत तिथे खाण्याचे स्टॉल होते, खूप मस्त होतं. लहान मुलांसाठी तिथे छान छान गेमसुद्धा होते. तर ते सगळं पाहून झाल्यानंतर आम्हीसुद्धा गरबा एन्जॉय केला आणि थोडासा गरबा खेळलोसुद्धा. तर खूप मजा आली, मस्त वाटले. उघडं दिवसभर थकलेलो तरी पण गरबा खेळायला गेलोच थोडा वेळ, कारण त्या दिवशी सुट्टी होती. थोडासा गरबा खेळून झाल्यानंतर मग घरी गेलो आणि आराम केला. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हीसुद्धा आमचा गरबा नक्की एन्जॉय करा.